हिंगोलीमध्ये सुद्धा शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. रामलीला मैदानावर कुस्ती, व्हॉलीबॉल यासह इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नागरिकही मोठा प्रतिसाद देताना दिसतायत. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नयनरम्य अशी सजावट करण्यात आली आहे. शिवप्रेमींमध्ये उत्साह आहे, आनंद आहे. शिवरायांच्या या पुतळ्याची ड्रोननं चित्रित केलेली दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता. परभणीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. रात्री 12 वाजल्यापासूनच तरुण तरुणींनी परभणीमध्ये जमायला सुरुवात केली, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गर्दी करायला सुरुवात केली. परिसर शिवरायांच्या जयघोषानं दुमदुमलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जिंतूर शहरातील महाराजांचा पुतळा आणि त्याचा परिसर आनंदाचा आणि उत्साहाचा भारावून गेलेल्या अशा वातावरणात बघायला मिळाला. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं इथं दीपोत्सवही साजरा करण्यात आला. दरवर्षी जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात, परंतु यावर्षी कोरोनाचं सावट असल्यानं केवळ दीपोत्सव करून जयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली. मोठमोठ्या पणत्या दिवे लावण्यात आले, प्रज्वलित करण्यात आले. महिलांनी खूप मोठ्या संख्येनं उपस्थिती लावलेली होती. दीपोत्सवानं परिसर उजळून निघालेला होता.